नमस्कार. फेसबुक दिंडीच्या वारी तिची या मोहिमेमध्ये मी कोजागिरी मोरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्रियांच्या मासिक पाळी या नैसर्गिक गोष्टीकडे आपण विटाळ म्हणून पाहतो, पण खरं तर आपल्या या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित आहे. म्हणूनच आजचा आपला विषय आहे मासिक पाळी समज गैरसमज. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे पत्रकार अश्विनी सातव डोके. चला तर मग भेटूया अश्विनी सातव डोके यांना. नमस्कार. माझी तिची आणि आमची मासिक पाळी या विषयावरती मी बोलणार आहे. मासिक पाळी, मासिक धर्म हा शब्द जरी कानावर पडला तरी महिला मुली ह्या संकुचित होतात, लाजतात. कारण की या विषयावरती बोलायचं नाही अशी एक वर्षानुवर्षाची परंपरा जी आहे ती आपल्याकडे चालत आलेली आहे. आणि म्हणूनच मासिक पाळीला आम्ही अडचण, प्रॉब्लेम, पिरियड्स, कावळा शिवला यासारख्या सांकेतिक शब्दांमध्ये शब्द जे आहेत ते वापरतो. मुळातच आपल्याकडे लैंगिक शिक्षणाबद्दल कमी बोललं जातं, लैंगिकतेबद्दल कमी बोललं जातं. पण लैंगिकता आणि अश्लीलता या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. लैंगिकता जी आहे ती आपल्या शरीरधर्माशी, आपल्या शरीरस्वास्थ्याशी निगडीत असलेली आहे. आणि म्हणूनच खुलेपणानं आपण आपल्या मासिक पाळीवरती बोललं पाहिजे. ते फक्त मुलींमध्येच किंवा महिलांच्या गटामध्येच नाही, तर आपल्यासोबत जे पुरुष आहेत, मग वडील असेल, भाऊ असेल, नवरा असेल, मित्र असेल, या सगळ्यांबरोबर खुलेपणानं त्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे. कारण की तो विषय संवेदनशील जरी आपल्याला वाटत असला किंवा आपल्याला त्या विषयावरती बोलायची लाज वाटत असली तरीसुद्धा तो आपल्या आरोग्याशी निगडीत असणारा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे. आपलं आरोग्य जे आहे ते आपल्या मासिक पाळीवरती बऱ्याचदा अवलंबून असतं. मासिक पाळी जी आहे ती साधारणतः 13व्या 14व्या वर्षी सुरू होते. मासिक पाळी सुरू होताना अजूनही घरामधनं सांगितलं जात नाही की नेमकं काय होतं. जसं वय वाढत जातं तसं मुलांच्या शरीरामध्ये बदल होतात, तसे मुलींच्याही शरीरामध्ये बदल होतात. त्यांना मासिक पाळी सुरू होते, इतर जी त्यांचे अवयव आहेत त्याच्यामध्ये वाढ जी आहे ती होते. मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचा आवाज बदलतो, दाढीचे केस असतील, मिसीचे केस असतील, हे फुटायला सुरुवात होते. आणि मग आपण म्हणतो की मुलगा वयात आला, मुलगी वयात येते, वयात आली. मग हे वयात येणं म्हणजे नेमकं काय असतं हे त्याला समजून सांगितलं जात नाही, तिला समजून सांगितलं जात नाही. त्यामुळं अनेक चुकीच्या गैरसमजुती ज्या आहेत त्या आपल्या मनात बसतात. आजही जर आपल्याकडे पाहिलं तर मासिक पाळीच्या काळामध्ये सुरुवातीपासून कॉटनचा जो कपडा असायचा, म्हणजे आजीची सुती साडी असेल जुनी, ती वापरली जायची. काही ठिकाणी शेण असेल ते गवतावरती ठेवून ते वापरलं जातं. काही ठिकाणी प्लॅस्टिकची पिशव्या ज्या आहेत त्याचा वापर केला जातो. काही ठिकाणी ज्या महिला आजही नऊवारी पातळ नेसतात तर त्या अगदी घट्ट पातळ जे आहे त्याचा जो कासुटा असतो तो अगदी घट्ट त्या ह्याच्यामध्ये पाळीच्या दिवसांमध्ये घट्ट साडी जी आहे ती नेसत असतात. आणि त्याचे सगळे परिणाम जे आहेत ते त्यांच्या शरीरावरती होत असतात. सध्या GST नावाचा एक जो कर आपल्याकडे येतो आहे आणि त्या GST करामध्ये 12% सॅनिटरी नॅपकिन जे आहेत आपले त्याच्यावरती 12% करवाढ जी आहे ती सुचवण्यात आली. त्याच्यानंतर हा जो विषय आहे पाळीचा विषय तो चर्चेला आला. ही खूप चांगली गोष्ट आहे की सॅनिटरी नॅपकिन GST निमित्तानं चर्चेला आली. त्याच्यावरती मासिक पाळीची चर्चा जी आहे ती सुरू झाली. ही चर्चा सुरू होत असताना आनंद या गोष्टीचा वाटला की फेसबुकसारखं जे सोशल माध्यम जे आहेत, आपण त्याला सोशल मीडिया जे म्हणतो, त्याच्यावरती तरुण मुलंसुद्धा अत्यंत संवेदनशीलपणे या विषयावरती आपलं मत जे आहे ते मांडत होती. हा विषय जो आहे तो नाजूक यासाठी म्हणते की तो पुनर्निर्मिती जी आहे ती मासिक पाळीवरती अवलंबून असते. ज्यावेळेस मासिक पाळी सुरुवात होते म्हणजे वयात येताना आईला ही चिंता लागून राहिलेली असते मुलगी वयात येत असताना की तिची मासिक पाळी वेळेत सुरू होईल का नाही, त्यामध्ये काही अडचणी येतील का. कारण की त्याचा सगळा संबंध जो आहे तो माझ्या गर्भधारणेशी निगडीत असतो. गर्भधारणा होण्यासाठी मला मासिक पाळी येणं गरजेचं असतं. जर मासिक पाळी येत नसेल तर गर्भधारणा होत नाही. त्यामुळं पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा कुठला घटक असेल तो म्हणजे माझा मासिक धर्म हा आहे. आणि त्याच्याकडे जर आपण घाण म्हणून पाहिलं किंवा तुच्छतेच्या नजरेनं जर पाहिलं तर हे अत्यंत चुकीचं आहे. अनेक चुकीच्या गैरसमजुती ज्या आहेत त्या आपल्याकडे या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत. आणि म्हणूनच या काळामध्ये स्त्रियांना घरामध्ये प्रवेश दिला जात नाही. विटाळ असं म्हटलं जातं याला,
की मग स्त्रियांनी कुठलीही कामं जी आहेत, स्वयंपाकघरात यायचं नाही, देवघरामध्ये यायचं नाही, या सगळी बंधनं जी आहेत ती या काळामध्ये घातलेली असतात. पण या 4 दिवसाच्या काळामध्ये शरीरातलं जे अशुद्ध रक्त आहे ते तुमच्या शरीराबाहेर पडत असतं आणि त्यावेळेस होणारी जी वेदना असते ती भयानक असते. वेगवेगळ्या प्रकारचे त्रास जे आहेत ह्याच्यामध्ये होतात आणि याच कारणामुळं स्त्रियांच्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिन जे आपण म्हणतो, ते कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठलं असेल तर ते मासिक पाळीच्या काळामध्ये अनेकदा खूप मोठ्या प्रमाणावरनं जर अंगावरनं गेलं तर त्यामुळं हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. सॅनेटरी नॅपकिनच्या वापराबद्दल आपण बोललो तर सॅनेटरी नॅपकिनचा वापर करणं हा हायजीनच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे. मासिक पाळीच्या काळामध्ये तुम्हाला तुमचं शरीर जे आहे ते स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं. ठराविक तासानं पॅड बदलणं गरजेचं असतं. हे जर पॅड बदलले नाहीत तर त्या ठिकाणी लघवीच्या ठिकाणी योनीमार्गामध्ये जंतुसंसर्ग होतो. काही प्रमाणामध्ये स्त्रियांना या जंतुसंसर्गातनं कॅन्सरसुद्धा होतो आणि त्यातनं जाणाऱ्या बळींची संख्यासुद्धा मोठी आहे. त्यामुळे या विषयाकडे केवळ विटाळ किंवा अडचण म्हणून पाहणं आपल्याला चालणार नाही तर या विषयावरती आपल्याला मनमोकळेपणानं समजून घ्यावं लागेल. या काळामध्ये मानसिक अवस्थेमध्ये सुद्धा बदल होत असतात. माझी प्रचंड चिडचिड होत असते, कधी राग येत असतो, कधी शांत एकटं बसावं असं वाटतं. पण त्यावेळेस माझा जोडीदार जो कोणी असेल तो मला त्या पातळीवरती समजून घेणं त्यानं आवश्यक असतं. पण बहुधा असं होत नाही. त्यामुळं अनेकदा खटके जे आहेत ते उडतात. आपण जेव्हा टी व्हीवरती सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात पाहतो, म्हणजे मला आठवतंय लहानपणी जेव्हा सॅनिटरी नॅपकिन आपल्याकडे आले आणि त्याची विस्परचं जे नॅपकिन आलं त्याची जाहिरात जी आहे ती टी व्हीवरती सुरू झाली. आणि म्हणजे काय की ही जी जाहिरात दाखवतात ही कशाची आहे हा प्रश्न जेव्हा घरात विचारला जायचा त्यावेळेस तू गप्प बस असं सांगितलं जायचं, तुला नंतर कळेल असं सांगितलं जायचं. म्हणजे हे नेमकं कशासाठी वापरलं जातात हे मला माझ्या आईनं काकीनं हे घरात कधी सांगितलं जात नाही तर त्यावेळेस मला ते गप्प बसवलं. आणि घरातले पुरुष मंडळी जेव्हा घरात असताना सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात लागली जायची त्यावेळेस पटकन चॅनल बदलला जायचा. म्हणजे ही जी मानसिकता आहे मासिक पाळीकडे बघण्याची ती बदलण्याची गरज आहे पुरुषांची आणि स्त्रियांची देखील. या मानसिकतेमध्ये बदल होणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण पुन्हा पुन्हा मी सॅनिटरी नॅपकिन असं म्हणते ते माझ्या आरोग्यासाठी, कारण सॅनिटरी नॅपकिन जर मी वापरले तर काही प्रमाणामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं ते जे काही दुष्परिणाम आहेत आरोग्याचे ते कमी होण्यास मदत होणार आहे. पण आज सॅनिटरी नॅपकिनची जर आपण वापर जर पाहिला त्याचं प्रमाण जर पाहिलं तर संपूर्ण भारतामध्ये केवळ 80% स्त्रिया ज्या आहेत, मुली ज्या आहेत, त्या सॅनिटरी नॅपकिनचा वापर करू शकत नाहीत. म्हणजे 20% महिला आणि मुली सॅनिटरी नॅपकिनचा वापर जो आहे तो करतात आणि हे प्रमाण जे अत्यंत कमी असं आहे. यातनं स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये किंबहुना शहरामध्ये सुद्धा सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची कुठलीही सोय जी आहे ती उपलब्ध नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये 5-2% ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. पण हे प्रमाण अत्यंत कमी आहे. सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतर त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणंसुद्धा गरजेचं आहे, कारण त्याचे परिणाम जे आहेत ते सुद्धा पुन्हा पर्यावरणावरती होत असतात. त्यामुळं त्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण सॅनिटरी नॅपकिन योग्य पद्धतीनं उपलब्ध करून देऊ त्याच वेळेस त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था जी आहे तीसुद्धा करून देणं इथल्या शासनकर्त्यांना गरजेचं आहे आणि आवश्यक असं आहे. पण मुळातच जिथं आमची मानसिकता सॅनिटरी नॅपकिन वापरायची नाही, आम्ही कापडच वापरलं पाहिजे असं सांगतो, त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कशा करणार, खुलेपणानं कशा करणार. ज्यावेळेस सुरुवातीला सॅनिटरी नॅपकिन बाजारात आले त्याचं मार्केटिंग करण्यासाठी या कंपन्या शाळांमध्ये जात होत्या. म्हणजे मला आठवतंय मी 8वीमध्ये असताना सॅनिटरी नॅपकिनची एक कंपनी जी होती ती आमच्या शाळेमध्ये आली होती आणि ज्या वर्गामध्ये आम्हाला हा सगळा डेमो दाखवला जाणार होता की माझी पाळी कशी येते, माझं ओटीपोट म्हणजे काय, गर्भधारणा कशी होते, किती दिवस ती जी सायकल आहे पाळीचं चक्र जे आहे ते कशा पद्धतीनं असतं हे दाखवण्यासाठी एका खोलीमध्ये आम्हाला सगळ्यांना बसवण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस मुलांना सगळ्यांना बाहेर नेण्यात आलं होतं. सगळ्या खिडक्या दरवाजे त्या हॉलच्या ते बंद करण्यात आले होते, कारण की
बाहेर आम्हाला आतमध्ये काय सांगितलं जातं हे मुलांना कळायला नको, त्याच्यावरनं डिंगल डवाळी होईल का. आणि नंतर सॅनिटरी नॅपकिन जे आहेत ते आम्हाला अगदी कागदामध्ये बांधून जे आहेत ते देण्यात आले होते, ते कसे वापरायचे सांगण्यात आले होते. आता ही परिस्थिती जी आहे ती फारशी बदललेली नाही आहे. मेडिकलमध्ये जेव्हा सॅनिटरी नॅपकिन मागायला आपण जातो त्यावेळेस जर आजूबाजूला मुलं असतील किंवा मेडिकलवाला जर पुरुष असेल तर त्याच्याकडे सॅनिटरी नॅपकिन कसे मागायचे हा प्रश्न पडतो, ते पुन्हा गुंढाळून आणायचं. ही जी मानसिकता आहे ही बदलणं गरजेचं आहे. त्यामध्ये लाज वाटावी असं काही नाही, कारण तो आपल्या एका जीवन प्रक्रियेमधला शरीर प्रक्रियेमधला नित्यनेमानं येणारा असा एक भाग आहे. 21व्या क्षेत्रामध्ये मुलींचा वावर आपल्याला सगळ्या क्षेत्रामध्ये पाहायला दिसतो आणि अत्यंत सक्षमपणे मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पार पाडतात. असं असताना सुद्धा मासिक पाळीच्या बाबतीमध्ये त्या खुलेपणानं बोलत नाही किंवा तो अवकाश जो आहे तो त्यांना मिळत नाही. पण अगदी आपण वारकरी संप्रदायाचा जर विचार केला 17व्या 18व्या शतकामध्ये संत चोखामेळा यांच्या पत्नी संत सोयराबाई यांनी विटाळाचे अभंग लिहिलेत आणि हे अभंग आत्ताच्या काळात सुद्धा आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत आणि खूप काही शिकवणार आहेत की आपण विटाळ, खरं तर विटाळ हा शब्द न म्हणता त्याला मासिक धर्म म्हणूयात, कारण की पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेतला ज्याला आपण सृजन म्हणतो की सृजन की स्त्री एका आपल्या नवीन जीव जो आहे तो जन्माला घालत असते, सृजनाच्या निर्मितीतला हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याकडे सोयराबाई कुठल्या नजरेनं पाहतात आणि 21व्या शतकामध्ये जीन्स पॅन्ट घालणाऱ्या स्वतःला टेक्नोसवी म्हणून घेणाऱ्या आपण मुली कुठल्या नजरेनं पाहतो यातलं जे अंतर आहे ना ते आपल्याला कळेल. तर सोयराबाई त्यांच्या विटाळाच्या अभंगांमध्ये असं म्हणतात, देहासी विटाळ म्हणती सकळ, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीचं जन्मला. बघा, देहीचा विटाळ म्हणजे तुम्ही देहाला विटाळ आहे असं म्हणता, पण तो विटाळ जर असेल तरच तुमचा जन्म होतो. म्हणून त्या म्हणतात, देहीचा विटाळ देहीचं जन्मला, सोवळा तो झाला कनवधर्म. जर तुमचा विटाळ असेल आणि त्यातनंच जर तुमचा जन्म होत असेल तर तुमचा धर्म सोवळं जे आहे, सोवळं ओवळं आहे ते कुठून आलं. पुढं त्या म्हणतात, विटाळ वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोणा देह निर्माण नाही जगी. विटाळ जर नसेल तर त्याच्याशिवाय कुठलाही देह जो आहे तो या जगात निर्माण होणार नाही. म्हणूनही पांडुरंगा वाणी तसे थोर, विटाळ देहांतरी वसी तसे, देहाचा विटाळ देहीची निर्धार, देहाचा विटाळ देहीची निर्धार, म्हणत असे महारीन चोखियाची. देहाचा विटाळ देहीची निर्धारी, म्हणत असे महारी चोखियाची. अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सोयराबाईंनी आपल्याला विटाळाचं महत्त्व जे आहे ते सांगितलेलं आहे. जर हा विटाळ नसेल तर आपण ज्याला आपलं स्त्रीत्व म्हणतो, मातृत्व म्हणतो, तेच असणार नाही. आणि एकीकडे आपण आपल्या मातृत्वाचा स्त्रीत्वाचा गौरव करतो आणि दुसरीकडे त्यासाठी आवश्यक असणारा जो मासिक धर्म आहे त्याला अडचण, प्रॉब्लेम, पिरियड्स अशी काही नावं देऊन आडबाजूला टाकून देतो. मला असं वाटतं की आपण ज्या मुली स्वतःला टेक्नोसावी म्हणून घेतो त्यांनी तरी हे सगळं जे आहे हे मागं टाकून दिलं पाहिजे. खुलेपणानं सॅनिटरी नॅपकिन जे आहेत ते वापरले पाहिजे. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन, किमान आपल्या घरामध्ये आपल्या आईबरोबर, आपल्या बहिणीसोबत, त्याचबरोबर आपला भाऊ असेल त्याच्यासोबत सुद्धा याच्यावरची चर्चा जी आहे ती केली पाहिजे. खुलेपणानं हा संवाद जेव्हा आपण साधू त्यावेळेस मला माझ्या शरीरामध्ये होणारे बदल जे आहेत ते समजायला लागतील. माझ्या शरीरावरती माझा अधिकार असं आपण एका वेगळ्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणत असतो, पण माझं शरीर म्हणजे नेमकं काय, त्यात कुठला अवयव आहे, तो कशाशी संबंधित आहे याची जेव्हा मला माहिती होईल त्यावेळेस त्याची जी वेदना आहे ती समजायला आणि ती कमी करायला सुद्धा मदत होईल. आणि मला वाटतं हे काम जे स्त्रिया आणि पुरुष या दोघांनी मिळून करणं गरजेचं आहे. दोघांचाही संवाद असला पाहिजे, कारण की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तो आरोग्याचा. आरोग्य जर चांगलं असेल तर आपलं जीवन चांगलं होतं. आणि सोराबाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की 17व्या 18व्या शतकामध्ये एक शाळेत न जाणारी महिला आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगते तर इतक्या वेगवेगळ्या डिग्र्या घेतल्यानंतर आपल्याला हे समजणं आणि आपण त्याची कृती करणं आवश्यक आहे. धन्यवाद.